आता आपल्याला दुसरे एक बेसिक रचना बघायची आहे. दिलेल्या कोणाशी एकरूप असलेला कोण काढणे याची गरज आपल्याला समरूप त्रिकोण काढण्यामध्ये पडणार आहे. त्यासाठी आपल्याला कोण एबीसी 60 अंशाचा दिलेला आहे आणि त्याच्याशी एकरूप असणारा कोण पीक्यूआर काढायचा आहे. सर्वप्रथम आपण कोण एबीसी हा एक 60 अंशाचा कोण काढूया. आता 60 अंशाचा कोण या ठिकाणी ऑलरेडी काढलेला आहे, तर याच मापाचा कोण आपण कोण मापकाचा वापर न करता कसा काढायचा याची रचना आपण पाहणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला ही जी बाजू बीसी आहे या बीसी बाजू प्रमाणे आपण एक बाजू त्याच्या बाजूला घेऊ जिला नाव देऊ क्यूआर. ही बाजू घेतली आणि आता या क्यूआर बाजूवर आपल्याला 60 अंशाचा कोन काढायचा आहे. तर त्यासाठी आपण कंपास घेतल्यानंतर कंपासामध्ये एक सोयीस्कर अंतर घेऊन कोन बी वर कंपास ठेवू. सोयीस्कर अंतरावर आपण एक कंस काढूया. बघा मित्रांनो, हा जो कंस घेतलेला आहे एवढंच माप घेऊन आपण कोन मापकाचा कोना देतो क्यू या बिंदूवर ठेवू त्याच मापाचा एक कंस काढूया. हा कंस काढल्यानंतर आता सर्व याला आपण नाव देऊ एक्स वाय. आता एक्स वाय हे जे अंतर आहे एवढं अंतर आपल्या कंपासामध्ये घेऊ. कंपासामध्ये घेतल्यानंतर आपल्याला या बाजूचा बिंदू अजून माहित नाही, परंतु खालच्या बाजूचा बिंदू आपल्याला माहित असून त्याच्यावर जर आपण कंपासाचं कोलाने टोक ठेवलं तर आधीच्या कंसाला छेदणारा एक कंस आपण काढूया आणि त्या छेदनबिंदूला एक्स डॅश वाय डॅश असं नाव देऊया. आता बघा, बिंदू क्यू आणि एक्स डॅश जर आपण पट्टीने जोडले तर आपल्याला एक कोन तयार झालेला दिसेल आणि या ठिकाणी जर आपण पी नाव दिलं तर पी क्यू आर हा जो कोन आहे हा कोन दिलेल्या मापाचा म्हणजे 60 अंशाचा कोन आपल्याला तयार झालेला दिसेल. बघू आपण कोन मापकाच्या सहाय्याने त्याची प्रत्यक्ष मोजणी जर केली तर आपल्या लक्षात येईल 10, 20, 30, 40, 50, 60 म्हणजे दिलेला कोन हा आपल्याला बरोबर 60 अंश मापाचा कोन मिळालेला आहे. म्हणजे कोन एबीसी जर आपल्याला दिलेला असेल तर कोन मापकाचा वापर न करता आपण कोन पीक्यूआर हा सुद्धा 60 मापाचा कोन काढू शकतो.